सर्वप्रथम थँक्यू सो मच तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात. माझा अनुभव आता सुद्धा, मी जेव्हा स्वतःला 70 MM वर बघत होते तेव्हा कुठल्याही ऍक्टरला, कुठल्याही हिरोईनला हा आनंदच होतो. स्वतःला एवढ्या मोठ्या पडद्यावर बघण्याचा आनंद वेगळाच असतो. सो दुसरा आनंद हा की दुसरा आनंद ऍक्टरसाठी हा असतो की तो टाइपकास्ट न होणं. मी आजपर्यंत ज्या भूमिका केल्या होत्या त्या थोड्या इंटेन्स, गंभीर, शांत, सोज्वळ अशा होत्या. हे कॅरेक्टर अजिबात तसं नाहीये. सो मेकर्सला थँक्यू की या कॅरेक्टरसाठी माझा विचार केला. आणि थँक्यू जितू सर, आमचे रायटर जितेंद्र परमार आहेत, त्यांनी इतकी सुंदर स्क्रिप्ट लिहिली आणि मला इतकं सुंदर पात्र दिलं. ऑथर बॅक्ड आपण कॅरेक्टर जे म्हणतो ते तुम्ही लिहिलं होतं आणि असं खूप कमी वेळा ऍक्टरच्या वाट्याला येतं. म्हणजे ऍक्टरला फक्त ते डायलॉग्स नीट पोचवणं इतकंच काम उरतं जर लिखाण करेक्ट झालं असेल तर. सो व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू एनीबडी अँड एव्हरीबडी ज्यांच्यामुळे मी ही फिल्म करू शकले. आणि इतकं छान कॅरेक्टर मिळाल्यामुळे मी माझा 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. आमचं लग्न कल्लोळ नाव आहे त्यामुळे लग्नावरच हा पिक्चर आहे. लग्न आपल्या पूर्ण सोशल सिस्टीममध्ये, स्पेशली भारतात किंवा जगातही, खूप महत्वाचा टप्पा मानला जातो. पण सध्या एक ट्रिकी टप्पा मानला जातोय सगळ्यांच्याच आयुष्यात. तर लग्नावर आपण बघतो तर सगळ्यात जास्त जोक्स होतात, सगळ्यात जास्त मीम्स लग्नावर असतात. आणि लग्नावर आणि डिवोर्सवर, रिलेशनशिप्सवर एका वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा, लाईट मोडवर पण त्यातही काही इंटेन्स गोष्टी सांगणारा असा हा चित्रपट आहे. आणि परत मी आमच्या रायटरचं कौतुक करेन की अशा टॉपिकवर जेव्हा तुम्ही विनोदी चित्रपट लिहितात ती एक थिन लाईन असते. तुम्ही ते बिलो द बेल्ट जाऊ शकत नाही, तुम्ही ते सिस्टीमला इन्सल्ट करू शकत नाही. त्या कॉन्स्टिट्यूशनची जी सेक्रेड असतं ते कॉन्स्टिट्यूशन, त्याला कुठेही हात न लावू देता पण खळखळ हसवणारा असा एक चित्रपट त्यांनी लिहिलाय. सो थँक्यू सो मच जितू सर. वंडरफुल. म्हणजे चॅलेंजिंग रोल होता हा, कारण इमोशन्स दोन्हीकडे डिस्ट्रीब्युट करायचे. आणि दोन्ही गोष्टी ना, रॉमकॉम असल्यामुळे तुम्हाला रोमॅन्सही, आणि खूपच कमाल मला आता दोन ऍक्टर मिळाले तर रोमॅन्स करायला, रोमॅन्स पण आहे आणि त्यात तुम्हाला हसवायचं पण आहे. आणि सिद्धू दादा म्हणाला त्याप्रमाणे एंडला तुम्हाला ट्रेलरमध्ये कळतं की फक्त हा विनोदी चित्रपट नाहीये तर वेगळ्या इंटेन्सिटीला पण तो जातो. सो त्या सगळ्याची सांगड खूप छान घातली आहे मेकर्सनेच. अँड आय होप ऑडियन्सला तेवढा आवडेल हा पिक्चर. वंडरफुल.